नमस्कार, मी ममता। माझ्या ममताज खानदेश किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आता हिवाळा सुरू झालेला आहे। हिवाळ्यामध्ये खाल्ले जाणारे ऊर्जावर्धक, शक्तिवर्धक, पौष्टिक असे उडदाचे लाडू कोणाला बरे आवडणार नाही, अर्थातच सर्वांनाच आवडतात। चला तर मग बनवूया उडदाचे पौष्टिक लाडू। आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जवळचे घंटीचे बटनसुद्धा दाबा आणि लाईक, शेअर व कमेंट करा। आज आपण उडदाच्या डाळचे लाडू बनवून घेऊ। त्यासाठी मी 1/2 किलो उडदाची डाळ घेतली आहे, म्हणजेच 500 ग्रॅम। तर हिला आपल्याला एका कापडाने छान अशी पुसून घ्यायची आहे, म्हणजे त्यावरती जे पावडर लावलेली असते ते निघून जाईल। आणि गिरणीतून आपल्याला दळून आणायची आहे, पीठ तयार करून घ्यायचं आहे। तर आता आपण हे डाळ पुसून घेऊया। तर बघा, मी उडदाची डाळ दळून घेतली आहे, छान अशी बारीक दळून घ्यायची। तर बघा, हे 1/2 किलो डाळचं पीठ आहे। तर बघा, मी काही थोडे ड्रायफ्रूट घेतले आहेत, तर ते ड्रायफ्रूट बघून घेऊया। तर बघा, मी 20 ग्रॅम पिस्ते घेतले आहेत, पिस्ते आणि 100 ग्रॅम गोडंबी, 100 ग्रॅम मनुखा, 100 ग्रॅम काजू आणि 100 ग्रॅम बदाम आणि 100 ग्रॅम हा डिंक। तर बघा, मी 3 वाट्या खिसून घेतला आहे आणि मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे। आणि त्या वाट्यांची मी जे साल असते काळी ती काढून घेतलेली आहे। 300 ग्रॅम बुरा साखर आहे आणि 400 ग्रॅम तूप आहे। तर बघा, मी गॅसवरती कढई ठेवली आहे, त्यामध्ये आपण आता थोडंसं तूप टाकून घेऊ आणि ड्रायफ्रूट आपल्याला तळून घ्यायचे आहेत। बदाम पिस्ते हेही आपल्याला तळून घ्यायचे आहेत सर्व साहित्य। कुरकुरीत होतील तोपर्यंत 1-2-3 मिनिटं आपल्याला फक्त तळून घ्यायचे, जास्त नाही तळायचे। बघा, झालं कुरकुरीत, आता आपण काढून घेऊया। आणि मनुखा पण आपण तळून घेऊ। थोडेसेच तळून घ्यायचे, नाहीतर ते जास्त फुलतात। थोडेसेच तळून घेतले आहे, आता आपण काढून घेऊया। तर बघा, हलकसं आपण खोबरं पण भाजून घेऊया। थोडं कुरकुरीत करून घ्यायचं आहे। बघा, आता भाजलं आहे खोबरं पण। थोडंसं अजून टाकून घेतलं, आता त्यामध्ये आपण डिंक तळून घेऊया। बघा, आता छान तूप तापलेलं आहे, आता आपण डिंक टाकून देऊ आणि थोडा थोडा करून तळून घ्यायचा। म्हणजे जेवढा मावेल तेवढाच टाकायचा, 2 वेळेस तळून घेऊया। छान फुललं आहे, फुडल्यामध्ये लवकर फुलतो आणि आतपर्यंत फुलतो पूर्ण। जर तुम्ही मोठा मोठा ठेवला तर तो आतपर्यंत फुलत नाही आणि वेळ पण लागतो, जडण्याची शक्यता असते मोठा जर ठेवला तर। आणि असा फोडून घेतला तर बघा, किती छान असा फुलला आहे डिंक आणि आतपर्यंत सुद्धा तळलेला आहे, बघू शकता। थोडंसं असं पोळून घ्यायचा, म्हणजे तळण्याच्या वेळेस लवकर तळला जातो। आता बघा, आता आपण काढून घेऊया, पूर्ण डिंक तळला आहे।
तसाच आपल्याला दुसरा सुद्धा तळून घ्यायचा जो उरला आहे बाकीचा तो। तर बघा मी आता जे उरला आहे ते तूप पूर्ण टाकून घेत आहे। तूप आपण टाकून घेऊया। आता बघा तूप पण छान तापलेलं आहे वितळलं पण। आता त्यामध्ये आपण उडदाच्या डाळचं पीठ टाकून घेऊया आणि छान असं खमंग भाजून घेऊ। मंद आचेवरतीच भाजून घ्यायचं आहे। तुपाचं प्रमाण तुम्ही थोडं कमी जास्त करू शकता। जर तुम्हाला तूप जास्त नको हवं असेल तर तुम्ही थोडं कमी सुद्धा टाकू शकता। आचेवरतीच आपल्याला भाजून घ्यायचं आणि चमच्याने कंटिन्यू परतवत राहायचं आहे, नाहीतर लागण्याची शक्यता असते आणि लाडू चांगले बनणार नाहीत जर कंटिन्यू नाही परतलं तर। म्हणून आपल्याला चमच्याने परतवत राहायचं आहे कंटिन्यू। जशी जशी ते आता भाजणार तसं तसं छान खुलते बघू शकता तुम्ही आणि एकदम हलकं होते तयार। आणि जसजसं भाजलं जाते तसं तसं तूप पण सुटायला लागते। हे उडदाच्या डाळीमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, लोहतत्व, मॅग्नेशियम तत्व भरपूर प्रमाणात असतात। बघा उडदाच्या डाळचं पीठ छान आता भाजलं आहे बघू शकता आणि छान असा सुगंध सुटला आहे, एकदम खमंग सुगंध सुटलेला आहे डाळच्या पिठाचा, उडदाच्या डाळच्या पिठाचा। आणि बघा छान असं फिरवत राहायचं आहे चमच्याने। असंच आपल्याला मंद आचेवरती एक 15 ते 20 मिनटं लागले आहेत मला भाजायला बघू शकता। छान असं भाजलं आहे आणि थोडा कलर पण चेंज झालेला आहे। तिथपर्यंत आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये। बघा मी गॅस बंद केलेला आहे। उडदाच्या डाळचं पीठ छान असं भाजलं आहे आणि आता आपण थंड होईल तोपर्यंत थोडंसं चमच्याने फिरवत राहू, म्हणजे कढईला खाली लागण्याची शक्यता असते। म्हणून थोडा वेळ आपण चमच्याने फिरवत राहू आणि आता थंड होऊ देऊ थोडा वेळ। तर बघा छान असं थंड झालेलं आहे आपलं उडदाचं पीठ आपण भाजून ठेवलं होतं ते। आता त्यामध्ये आपण हे खोबऱ्याचं खीस टाकून घेऊ आणि हे आपण भिंग पडलेलं आहे तो टाकून घेऊ। हे काजू, गोडंबी, बदाम, पिस्ते आणि साहित्य सर्व आपण मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलं आहे ते टाकून घेऊया। मनुखा आणि बुरा साखरसुद्धा आपण त्यामध्ये टाकून घेऊया। बुरा साखर नसेल तर पिठी साखरसुद्धा वापरू शकता। आता छान हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा डिंका आहे हा असा तुम्ही थोडासा चुरून जरी घेतला तरी चालतो। जर अख्खा आवडत असेल तर तुम्ही राहू जरी दिला अख्खा तरी चालतो, जसं आवडीप्रमाणे तुमच्या। यात तुम्ही आवडीनुसार इलायची पावडर किंवा सुंठ पावडरसुद्धा टाकू शकता। आमच्या घरात आवडत नाही म्हणून मी टाकलेली नाही आहे। मिक्स करून घेऊया। बुरा साखर तुम्हाला जर गोड जास्त लागत असेल तर तुम्ही बुरा साखरचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुमच्या गोडच्या आवडीनुसार। ड्रायफ्रूटसुद्धा तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता आणि आवडीनुसार तुम्ही अक्रोड वगैरे काही असं जे आवडत असेल ते ड्रायफ्रूटसुद्धा तुम्ही ॲड करू शकता आवडीप्रमाणे तुमच्या।
तर बघा मी छान असं मिक्स करून घेतलेला आहे। आता आपण याचे लाडू वळून घेऊया। तर बघा तुम्हाला कसे हवे त्यानुसार लाडू वळून घ्यायचे, छोटे मोठे जसे तुम्हाला आवडतील त्याप्रमाणे त्या साइजचे। बघा सहज वळले जात आहेत, अशा प्रकारे आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत। बघा आपण दुसरा पण लाडू वळून बघूया, सहज वळले जात आहे। तुम्हाला हे उडदाच्या डाळीचे लाडूची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।